नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा आणि रखडलेल्या पाणी प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा व कामांना त्वरित सुरुवात करावी यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व त्यानंतर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. शहादा तालुक्यातील कहाटू येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने अतिसार लागण होऊन 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर 50 रुग्णांवर कहाटू प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 2 वर्षीय रुग्णांना खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. कहाटू येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने रविवारी काही ग्रामस्थांना जुलाब व उलटीचा त्रास सुरू झाला. रविवारी दुपारी 4:30 वाजेपासून रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येऊ लागले. रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या 50 पर्यंत पोहोचली. नंदुरबार येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नंदुरबार बाजार समितीतर्फे यंदाही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितीच्या परवानधारक व्यापाऱ्याकडून येथे कापूस खरेदी करण्यात येत आहे. शुभारंभाच्या दिवशी कापसाला जास्तीत जास्त 5,868 रुपये भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्रातील सुसंस्कृत माणसाने महाराष्ट्रात पोषक वातावरण तयार केले, त्यामुळे गुजराती आणि मारवाडी लोक इथं येऊन उद्योगधंदा व्यवसाय करू शकले. त्यांनी त्यांच्या राज्यात उद्योगधंदे उभारले नाहीत असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मी उद्योजक होणार या कार्यक्रमात काढले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ब्रिटनकडे असलेल्या जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती अधिकार अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारच्या भूमिकेला छेद देणारी माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात 2016 कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती दिली. ब्रिटिश जबरदस्तीने किंवा चोरून कोहिनूर हिला नेला नाही. ईस्ट इंडिया कंपनीला हा हिरा महाराज रणजित सिंग यांच्या वारसांनी भेट म्हणून दिला होता असे सांगितले होते. काँग्रेसच्या 2 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट होताच आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी आपला राजीनामा दिला, त्यामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोरंजनासाठी भारतीयांवर गारूड करणाऱ्या अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सवर बंदी आणावी अशी याचिका एक समाजसेवी संस्थेने दिल्ली उच्च न्यायालयात केली. एनजीओने याचिकेतील अश्लील दृश्यांसह इतर कायद्याने मनाई असलेले बाबी दाखवल्या जात असल्याचे म्हटले आहे. अश्लील दृश्य अमेझॉन प्राईम व नेटफ्लिक्स मधील कार्यक्रमातून दाखवले जात असल्याने आयटीसह आयपीसीसी कायद्याचा भंग केला जात आहे. ऑनलाईन मनोरंजन माध्यमावर जोपर्यंत नियंत्रण येत नाही तोपर्यंत बंदी यावी अशी मागणी एनजीओने उच्च न्यायालयाकडे केली आहे. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्यावे अशी आगरी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील बैठकीत मांडली. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना दोघांनी सोबत लढायला हवे असे मत मुख्यमंत्र्यांनी भाजपा संघटन सरचिटणीस रामलाल यांच्या समोर मांडले. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मद्यपींसाठी राज्य सरकार एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. दारू हवी असणाऱ्यांना घरपोच दारू पोहोचवण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करत आहे. दारू उद्योगासाठी ही योजना गेम चेंजर ठरेल असा विश्वास उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवला. ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि रस्ते अपघात रोखण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने लावलेल्या लैंगिक शोषणाचा आरोपानंतर नाना पाटेकर यांनी सध्या स्वतःला चित्रपटाच्या चित्रीकरणापासून दूर ठेवलं आहे. त्यांनी हाऊसफुल 4 या चित्रपटाचं शूटिंग थांबवलं आहे. त्यानंतर आता नानांच्या जागी अभिनेता अनिल कपूर किंवा संजय दत्त या नावाची चर्चा सुरू आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथंच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.